वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. नागपुरातील बहुचर्चित वकील सतीश उके यांना एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनं ताब्यात घेतलं आहे, अर्थात ईडीनं ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या घरावर आज सकाळी ईडीनं छापा घातला. ईडीचं पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातल्या घरी दाखल झालं. काही व्यवहारांच्या प्रकरणी हा छापा घालण्यात आल्याची माहिती मिळते आहे. चौकशीच्या नंतर ईडीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सुद्धा वकील आहेत. सतीश उके यांनी विधानसभेच्या वेळेला राज्यातले विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिकासुद्धा दाखल केली होती आणि त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते. नागपूरमधले एक हाय प्रोफाईल वकील म्हणून सतीश उके यांची ओळख आहे. आज सकाळी ईडीचं पथक सतीश उके यांच्या घरी पोहोचलं होतं. त्यांच्याकडनं काही जाब जबाब नोंदवण्यात आले, काही चौकशी करण्यात आली. दरम्यान नागपूरमधील बार काउन्सिलकडून उकेंवर जी कारवाई करण्यात आली आहे त्याचा निषेध करण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बार काउन्सिल ही उके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं बार काउन्सिलच्या वतीनं औपचारिकपणे पत्रक काढून जाहीर करण्यात आलं आहे. सतीश उके यांच्यावर ईडीची कारवाई म्हणजे वकिलांच्या स्वातंत्र्यावर गदा असल्याचा आरोप नागपूर बार काउन्सिलचे अध्यक्ष सतुजा कलम यांनी केला आहे. कारवाईचा निषेध म्हणून बार काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. ईडीने ॲडव्होकेट सतीश उके पे जो कारवाई की है वो बहुत निंदनीय है और पूरा जिला वकील संगठन इस निंदनीय कार्रवाई की जो कार्रवाई की गई है एनफोर्समेंट डायरेक्टरेट की उसकी पूरी तरीके से कंडेम करता है उस चीज़ को लेके. एडवोकेट सतीश उके कुछ अगर विशेष व्यक्ति के खिलाफ लड़ रहा था और कानूनी प्रक्रिया में उनके खिलाफ खड़ा था तो वो कानूनी प्रक्रिया जो कर रहा था वो अपनी एक एडवोकेट अपनी एक वकील अपनी जो ड्यूटी करता है वो ड्यूटी निभा रहा था. दरम्यान ईडीचं पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातल्या घरी दाखल झालं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या विरोधात जो कोणी बोलेल त्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून कारवाई केली जाते हे पाप भाजप जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. सोबतच देशात लोकशाही संपुष्टात आणून भाजप हुकुमशाही आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नसून महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून कारवाई केली जाणार आणि तोंड बंद करण्याचं पाप हे बीजेपी जाणीवपूर्वक करते आहे. नुसतं सतीश उकेच्याच प्रकरणात नाही, अनेक प्रकरणात आपण पाहतो आहे. स्वतः संजय राऊतांनी जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी प्रधानमंत्र्यांना गृहमंत्र्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या पुराव्यास एक माहिती दिली का कारवाई केली जात नाही. आणि म्हणून भाजप अत्याचारी व्यवस्था करते आहे, हिटलरशाही करते आहे, हुकुमशाही आणतं या देशामध्ये, लोकशाही संपुष्टात आणत आहे.